भवानी, जय शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव। तर सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हीलॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत। माझ्या बरोबर आता राजगड ट्रेकला आहेत सुधीर सुरवसे, सगळ्यांना माहितच आहे। आणि या व्हिडिओ मध्ये सगळेजण बघणार आहेत की ह्याची हसी काय आहे। पंकज खडवडे, रवी मुळे उस्मानाबाद निवृत्ती, गणेश, आणि हा लास्टच्या 3-4 ब्लॉक पासून बघताय हा परीश। आता दुपारचे 12:30 वाजल्यात, ऊन म्हणला तर हा हा म्हणतोय। आणि आता हे सगळेजण वर चढण्यात राजगड बघे, आता कोणाचा किती कस लागतोय, कोण किती पर्यंत पोहोचतय। सुद्या पोहोचणार का वर? नक्की। कधी? 1-5 मिनिटात। बर ठीक आहे, बघा बघा। तो अभी शुरू करके 5 मिनिट हुए है और सबकी हालत देखो। दुपारी 12:30 वाजता चढाई चालू केला असंच व्हायचं रे। साडेबारा वाजता चालू केलं, आता वाजले 2 ह्या उन्हात। अजून ती वर दरवाजा आहे, दिसतोय का? हा दिसला। तिथपर्यंत जायचं आहे। हा सर काय म्हणतात बघा, हा नुस आवाज बाहेर येऊ दे, आवाज। कसं वाटतंय? गॉड नाही वाटत। कसं वाटतंय? अरे बोलला की रे, आवाज बाहेर येऊ दे। हा आवाज चांगला गेला काय? का गेला आवाज? गेला। हा कसं वाटतंय आता मेन माणूस? हा तब्बल 2 तासाच्या पायपिटी नंतर आम्ही पोहोचलोय पाली दरवाजाला। जो समोर दिसतोय तो पाली दरवाजा। राजगडावर चढण्यासाठी 2-3 वेगवेगळे मार्ग आहेत। गुंजवणे मार्गे, पाली दरवाजा मार्गे। पाली दरवाजा मार्गे थोडं इझी, जवळचा रस्ता आहे पण स्टीप चढ आहे। तर आम्ही आत्ता सर्वजण पाली दरवाजाला पोहोचलोय। फायनली दुपारच्या 2:30 वाजता आम्ही पाली दरवाजात पोहोचले। तब्बल 2 तास लागले आम्हाला पाली दरवाजा जायला। ही सुद्या पाण्याची बाटली संपून दाखवायला आला उलटी करून। आवाजच येत नाही। आवाज गेला ते ऐकून असल्यामुळे आवाज येत नाही। सदरेवरती पोहोचलोय, सदरेवरती बसून पार्टी झालोय। संपले सगळे चोडा। काय म्हणतो सध्या? मस्त, 1 नंबर। सगळं संपल्यावर काय म्हणतो? तास सगळं संपलं मिरची खबर। सगळं संपल्यावर सुद्याला साखर आहे त्यामुळे त्याला मिरची चारायला लागली। शुगर असल्यामुळे तरी मिरची खाणे चालू आहे। सदरेपासून डाव्या साईडला म्हणजे उत्तरेकडे गेल्यानंतर आपल्या राजवाड्याचे अवशेष दिसतात। त्या राजवाड्यासमोरून जो दिसतो तो समोरचा नजारा। तसेच कॅमेरा फिरल्यानंतर इकडे दिसते ती सदर, समोर बाले किल्ला। आपण उद्या सकाळी या बाले किल्ल्यावरती जाणार आहोत। सदरेच्या बाजूलाच आहे तो पाली दरवाजातून वरती येणारा दरवाजा। हे राजवाड्याचे अवशेष, हा राजवाडा होता। ये जगह है, अरुण अगर टेंट लेके आ रहे थे ना, अपन यहाँ पे टेंट लगा के
सब खाने पीने का बना सकते थे। ए डंगरिया डंगरी हा स्पेशल उस्मानाबादी शब्द, उस्मानाबादवर कोण आहे त्यांनी डंगरी शब्दाचा अर्थ सांगा कमेंट बॉक्स मध्ये, डंगरी शब्दाचा अर्थ सांगा। समोर दिसते ते पद्मावती मंदिर। पद्मावती मंदिराच्या डाव्या साइडला दोन पाण्याचे टाके आहेत, ते पिण्यायोग्य पाणी आहे। या पद्मावती मंदिराच्या समोरच पद्मावती मंदिराच्या नावानंच एक पाण्याचं टाकं आहे, हे पद्मावती जलाशय। याचं वैशिष्ट्य म्हणजे या पद्मावती जलाशयाचं पाणी कधीही आटत नाही, याचं खोली किती आहे आजपर्यंत समजलेली नाही आहे। हे पद्मावती मंदिराचं जे टाकं आहे ते, जे पद्मावती मंदिराच्या नावावरनं ठेवलं आहे की पद्मावती टाकं। पाच वाजलेले आहेत, इथं टेंट घेतलं आहे आम्ही। तिथं मंदिरामध्ये राहायची सोय आहे, पण आज 60-1 लोकांचा काहीतरी ग्रुप आला आहे, त्यांनी ती मंदिर पूर्णपणे आता पॅक झाले, त्यामुळे आम्ही टेंट घेऊन इथं राहणार आहे। आता 5 वाजलेत, आम्ही संजीवनी माचीला जाणार आहे सनसेट बघायला, आणि सुधीर सनसेट चष्मा घालून बघणार आहेत ना। तो कसा आहे फील येतो त्या सनसेटचा, काय फील आहे ना तो त्या चष्म्यामध्ये, जसं ग्रहण बघतात ना चष्मा घालून, तसं एक सनसेट पाहण्यासाठी हा चष्मा आहे। त्याच्यामधून कसं वेगळा चष्म्यातून काही दिसत नाही समोरचं, नाही 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 फक्त सनसेटच दिसतो, बाकी काही दिसत नाही। म्हणजे ते कसं असतं, बास करतोय तुझी बास कर आता। रवी सगळ्यात आधी वर शिवून काय केलं तर बाले किल्ल्याला वर जाऊन खाली आला, आता उद्या सगळ्या आमच्यासोबत याचच आहे, येणारच आहे। मला वाटलं माझे प्रिय मित्र माझ्यापासून इन्स्पायर होतील आणि माझ्या पाठीमागे येतील, पण मला म्हटलं नव्हतं की मला वापस एकटेलाच यावं लागेल, त्यांना परत घेऊन आता मी सकाळी जातो, आणि मग उद्या आणखीन एकदा आपण आणखीन एकदा मी फेरफटके मारायला तयार आहे त्यांच्यासोबत। साहेब नुसतं हसायला लागले, साहेब काय म्हणताय? आम्ही जमलोय खूप वरती येऊपर्यंत, थोडा आराम केलाय, आता इथून पुढे चाललोय। झोपाय तंगड जोनी झाल्या त्यामुळे पाटील खुश आहे, पोट आणि झोप जोर करायचं। पद्मावती मंदिर त्याच्या एक्झॅक्ट समोर महाराणी सईबाई यांची समाधी। आता आम्ही चाललोय संजीवनी माचीला सनसेट बघायला। हा जो समोर दिसतोय हा पूर्ण राजवाडा होता अगोदर, आणि पंकज काहीतरी राजगडाबद्दल काहीतरी माहिती सांगणार आहे। हा राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळपास 25 वर्षाचं वास्तव्य होतं, तर ज्यावेळेस तोरणा घेतला आणि हे राजगडाचं घेऊन इथं बांधकाम करायचं फायनल झालं। बांधकाम केल्याच्या नंतर जेव्हा जिजाऊ मासाहेबासोबत चर्चा चालू होती त्यांची, ह्या गडाला काय नाव द्यावं, तर ह्याच्या चौकड ज्या टेकड्या आहेत प्रत्येक टेकड्यावरती जे किल्ले वसलेले आहेत, आणि हा मध्यभागी जो सगळ्यात मुख्य आहे, जो की सगळ्या किल्ल्यावरती एक नियंत्रण प्रस्थापित करतो, एका राजासारखं नियंत्रण प्रस्थापित करतो, आणि ह्याचा विस्तार जसा आहे त्याप्रमाणे ह्या गडाचं नाव हे राजाला शोभूनच असावं, हा विचार करून त्यांनी ह्या गडाचं नाव राजगड असं फायनल केलं। आणि इथं सईबाई महाराणी साहेबांची सुद्धा समाधी आहे, आणि राजाराम महाराजांचा जन्म सुद्धा याच गडावरचा आहे। माचील चाललोय, हा सुळका आणि हा खाली दरी, एकदम बारका रस्ता, एकदम खतरनाक रस्ता। ओ शी बघा, हा पूर्ण बालेकिल्ला, बालेकिल्ल्याला हा थासलेला एकदम काळा दगड। आता हा रस्ता समोर रस्ता कसा आहे माहित नाही, इकडे दरी, अरे बाप। आता मी इथं थांबतो आणि हे आमची हिरो दाखवतो एक। चला तिकडे बघायला सुद्धा येईना झाले, तिकडे खाली बघू वाटणं गेले बेटे आधी दुनिया दुखल। राजगडाची भव्यता सुंदर दिसत
खतरनाक। बाले किल्ला, बाले किल्ल्याच्या पश्चिम बाजून सनसेट बघायला चाललोय आम्ही, सनसेट। आणि ती तिकडे गाडी लावल्या आणि खाली आता इथन तिथं गाडी जात आहे। तसं महाराष्ट्रातील बरेच लोक सनसेट एन्जॉय करायसाठी समुद्रकिनारी बीचेसवरती जातात, तर आम्ही हा अनोखा मार्ग निवडून राजगडावरून सनसेट कसा असतो हे पाहायचं ठरवलं। तर आमची 7 जणांचे 7 वीर आम्ही सनसेट कसा आहे हा राजगडावरून बघून बघायला निघालो आहे। आता पोहोचलो आम्ही संजीवनी माचीवरती, सनसेट बघायला आमच्याबरोबर इतरही लोक आहेत। बघूया आता सनसेट कसा दिसतो इथून। मस्त संजीवनी माचीवरतून आम्ही आता सनसेट बघून रिटर्न चाललोय। तर ट्रिप कशी वाटली? मस्त, एक नंबर। जर चांगली वाटली तर मला धन्यवाद, जर खराब वाटली तर पंख्याला शिव्या। बर, सनसेट कसा वाटला? जर चांगला वाटला तर मला धन्यवाद द्या, माझं बिल पे करा, आणि जर खराब वाटला तर ह्याला शिव्या द्या। जीवनी माची बघून आता मी अपने ट्रेन की तरफ जा रहे हैं। नीचे जो लाइट्स वगैरह दिख रही है वहाँ पे पार्किंग है, और ये पूरा सूरज डूब गया है। और ये पीछे से बोल रहे हैं। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। सकाळचे 5:30 वाजलेत, आम्ही बाले किल्ल्याला जायला तयार आहे। द कंटेंट किंग निवृत्ती रवी भाऊ। तर आता बाले किल्ल्याला आम्ही सनराइज बघायला चाललोय। 5:30 ला कोण उठणार नाही असं रवी भाऊंचं मत होतं रात्री, काय म्हणाले याबद्दल? आम्ही या 2 टेंट मध्ये झोपलेलो। टेंट हा टेंट आहे, नाही दिसत, हा दिसतोय, 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 दिसतोय। हा एक आहे, पण दिसतात इकडे, दुसरा आहे इथे, दुसरा आहे। आणि ऍक्च्युली बाले किल्ल्याला जायचं का सुरेखा माचीला जायचं, वोटिंग करण्यात आलं, 7 पैकी 5 वोट झाल्यामुळे सगळे बाले किल्ल्याला सूर्योदय बघायला आलेत। पण क्या हा छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। बाले किल्ल्याच्या वरती पोहोचलोय। तिथे राजवाडा होता। बाले किल्ल्याच्या पश्चिमेला आलोय आम्ही। रात्री आपण जो सनसेट पाहिला
तो ती माची समोर दिसते, ती समोर जी माची दिसते तिथं आपण सनसेट बघितले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजलेत, बाले किल्ला करून खाली येऊन नाश्ता करून आम्ही आता एक नंबर परतीचा मार्ग पकडलाय. तर आपली आपली ट्रिप कशी झाली थोडक्यात आपण खाली पार्किंग मध्ये गेलो बघणार आहे. सगळ्यांनी आय होप एन्जॉय केला असेल आणि सगळ्यांचे सगळ्यांचे ओपिनियन ऐकायला नक्की. जास्त हाईटचा ट्रेक केलेला आहे एक नंबर. हा, सगळ्यांचे ओपिनियन ऐकायला सगळे तयार राहा. वीरात वीर दौडले सात, या उक्तीप्रमाणे आम्ही सात जणांनी मुक्कामी राजगड आज होतो. तर याबद्दल आम्ही सात जणांचे प्रत्येकाचे ओपिनियन काय काय होते, हा ट्रेक कसा होता, कसा अनुभव होता राजगडावर राहण्याचा याबद्दल रवी सर काय सांगतात बघा. हाय, खूपच एकदम अमेझिंग असा एक्सपिरियन्स होता. कारण जर मित्र नसले असते तर आम्ही वरी पण गेलो नसतो आणि वरून खाली पण आलो नसतो. एकमेकांमुळे वरती जायला भेटलं, खूप छान एक्सपिरियन्स आला. खूप एकमेकांना चांगली आधार दिला, साथ दिली. काही गळण्याच्या बेतात होते, खाली जाण्याच्या बेतात होते, त्यांना मोटिवेट केलं आणि मग परत वरती. सात वीर होते खाली, मध्ये कोण नाही, सुट्टी नाही. आणि एक वीर दोनदा जाऊन आला, मी रेकी करून आलो सगळ्या रस्त्याची. आणि मग मित्रांना मदत झाली माझ्या रेकीची. आणि बाले गेला, आणखीन कधीतरी नक्कीच येऊ. आणि आल्यानंतर आमच्या या अनुभवाचा उपयोग नक्कीच नंतरच्या आम्ही जे येणार आहेत कुणी, हीच टीम भेटली तर आणखीन छान. आणि आणखीन दुसरी टीम भेटली तर त्यांना गाईड करायला मला आणखीन म्हणजे आवडेल पण आणि मदत पण होईल. अशा पद्धतीने खूपच चांगला एक्सपिरियन्स होता, खूप चांगले मित्र मिळाले, खूप चांगला वेळ आमचा गेला. आणि कितीतरी दिवसानंतर अंधारात झोपण्याची, टेंटमध्ये झोपण्याची, विदाऊट टॉयलेट टॉयलेटला जाण्याची मजाच आम्ही वेगळी अनुभवली. आणि जेवणाचं तर काय अमेझिंग होतं, म्हणजे असं ते अशा प्रकारचं पिठलं आयुष्यात कधी खाल्लं नाही, असं खावं लागलं. ठेचा तर एक घास खाल्ला कीच ते निम्मी आमची फौज होती ती पळून गेली. डोक्यात केसापासून नखापर्यंत झंझणे आल्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे पोटावर लोड आलाच नाही आमच्या, जेवढं खाल्लं सगळं पचन झालं, कोणाचं काय प्रॉब्लेम झालाच नाही. त्याच्यामुळं आता बघूया पुढे, आता पुढे काय आहे, पुढे काय वाढून ठेवलंय तो अनुभव घेऊ. आणि पण भूक लागली यार, जाऊया आता. ते कालची मिसळ, मिसळ आहे पुढे मस्त. परिसर काय म्हणतात बघ, आता एकदम मस्त ट्रेक. बस येस, अजून काय नवीन नवीन इथं टेक अवे काय? टेक अवे असं आहे, भारी व्हिडिओ काढले. हे खूप वर्षानंतर माझा फर्स्ट ट्रेक होता. आज लास्ट आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा गेलो होतो. त्यानंतर मला कधी वाटत नव्हतं की मी असं एवढं मोठा गड चढणार किंवा त्याचा विचार तरी करणार. पण हे लोक भेटले आणि ह्याच्यासोबत हिंमत आली आणि केलं. थँक्यू थँक्यू. कसं वाटलं सांग? अहो थोडं 2 मिनिटं बसू द्या. लई थकून आले. बोला 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 बोला. अरे तासात उतरलाय खाली. पंकज सरांचा एक्सपिरियन्स कसा होता ते बघूया. नमस्कार. एक्सपिरियन्स असा एक नंबर होता. खाली चढताना वरती टोकाला पोहोचतो का नाही ह्याची गॅरंटी नव्हती, परंतु सहकाऱ्यांनी जो जोश दिला आणि छत्रपती शिवरायांचा जो नाम आम्ही जो नामूल्य केला, वारंवार नामघोष जो केला, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी सोबत आली आणि जी एनर्जी गडाच्या टोकापर्यंत नेऊन पोहोचवलं त्या एनर्जीनं आम्हाला. आणि एक नंबर झाला हा ट्रेक. बालेकिल्ला, बालेकिल्ला पण एक नंबर होता. छत्रपती शिवरायांचं जे 26 वर्ष ज्या ठिकाणी वास्तव्य होतं, ती प्रत्यक्षात जागेवर जाऊन त्या जागेचं दर्शन घेण्यामधला पण आनंद अद्वितीय होता. त्याच्या शेजारी 2 राजवाडे होते जे छत्रपती राजांच्या महाराणींचे होते. आणि बाकीचं एक आता जनरली अवशेष राहिलेत, परंतु एक फील तुम्हाला इतिहासाचा त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. नॅचरल एसे आहे. चॉकलेट बॉय सुधीर सर. हॅलो. आम्ही काल दुपारी ट्रेकिंग चालू केली 12:30 वाजता. आम्ही पोचलो वरती गडावरती 2:30 वाजता. 2:30 वाजता आपण तिथून पोचल्या आधी रेस्ट केला सदरेवरती आणि परत आम्ही तिथं थोडासा नाश्ता केला, मीन्स भेळ वगैरे खाल्ला तिथं. आणि नंतर आम्ही एक राहायचा सोय बघायचं प्लॅनिंग केलं, राहायची सोय केली.
तिथं राहायची सोय करण्यात आम्हाला 1-1.5 तास गेला. टेंट वगैरे वगैरे घेतला आणि नंतर राहायचं प्लॅनिंग झाला की नंतर तिथून आम्ही संजीवनी माचीला आम्ही गेलो. परत तिथं सूर्यास्त पाहायला गेलो आणि आम्ही सूर्यास्त मस्त मजेने एन्जॉय केला. सूर्यास्त पाहिला, एक नंबर. आमचे अरुण पाटील सर, परेश सर एक नंबर व्हिडिओ शूटिंग केली, फोटोग्राफी केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी असलेला राजगड आहे किल्ल्या ठिकाणी आपण आलो होतो. काल साधारणपणे आम्ही 12:30 इकडे पोहोचलो होतो. आम्हाला किल्ला सर करून वरती जायला साधारणपणे 2:30 ते 3 वाजले होते. तिकडं आम्ही छानपैकी काल मुक्काम केला. मुक्काम करून आम्ही सकाळी 5:30 वाजता पहाटे बाली किल्ल्यासाठी आम्ही निघालो होतो. अंधार खूप होता, डाव्या साईडला दरी होती, अनुभव तो वेगळाच होता. साधारण समुद्र सपाटीपासून उंची 1394 मीटर इतकी आहे बाली किल्ल्याची. जर आपल्याला राजगडला यायचं असेल तर एखादी टेकडी किंवा एखादी नदी ओलांडूनच यावी लागते. त्यासाठी हा किल्ला सुरक्षित मानला जातो. त्यामुळं या किल्ल्याला राजधानी त्यावेळी केलेली होती. तर हा जो अनुभव आहे 2 दिवसाचा खूप अविस्मरणीय अनुभव आहे. आमच्यासोबत आम्ही 7 जण टोटल आलो होतो. टोटल कालपासून आजपर्यंत जाऊपर्यंत खूप छान असं ट्रिप झालेलं आहे. ट्रेक आम्ही केलेलं आहे. अक्षरशः आता पाय आमचे व्हायब्रेट व्हायला लागलेले आहेत, एवढं आमचे चालणं झालेलं आहे. तरी हा अनुभव खूपच छान होता. तरी सर्वांनी इकडे यावं आणि किल्ल्याला एकदा तरी भेट द्यावी. बाली किल्ला हा नक्की बघावा. ओके, थँक्यू.